मित्रांनो, भारतात घडलेल्या अनेक ऐतिहासिक क्रांतीपैकी मराठवाडा मुक्ती संग्राम ही त्यातीलच एक अनोखी अशी क्रांती आहे. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, परंतु त्याही वेळी संपूर्ण भारत देश 565 संस्थानामध्ये विखुरलेला होता. स्वातंत्र्यानंतर 562 संस्थाने स्वतंत्र भारतामध्ये विलीन झाली, परंतु हैदराबाद, काश्मीर आणि जुनागड ही 3 संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली नव्हती. त्यापैकी हैदराबाद या संस्थानात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग येत होता. त्यावेळी हैदराबाद संस्थानावर निजामांची सत्ता होती. त्यांचा निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला हा होता, तर त्यांचा सेनापती कासिम रजवी या दोघांनी जनतेवर अन्याय व अत्याचार केला. अशा या अन्यायी व अत्याचारी निजामाच्या रजाकारीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानामध्ये मुक्ती संग्राम सुरू झाला होता. आणि थोड्याच दिवसात मराठवाड्यांच्या गावागावामध्ये हा लढा पोहोचला. आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर या लढ्यामध्ये पुढे आले. यामध्ये काशीनाथ कुलकर्णी, बीडचे विठ्ठलराव काटकर, मराठवाड्याच्या राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोपटेश्वर गावच्या दगडाबाई शेळके, लातूरचे हरिश्चंद्रजी जाधव, परभणीचे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, तसेच गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे यासारख्या अनेक नेत्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता काम केले. निजाम मात्र शरण येत नव्हता. नागरिकांवर होत असलेले अन्याय अत्याचार मात्र थांबत नव्हते. हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ॲक्शन सुरू झाली. ही ॲक्शन एवढी वेगवान होती की संपूर्ण मराठवाडा त्यांनी निजामाच्या तावडीतून मुक्त केला. अखेर 4 ते 5 दिवसाच्या या ऑपरेशनमध्ये 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आला आणि हैदराबाद मुक्ती संग्राम लढा यशस्वी झाला. आणि शेवटी हैदराबाद संस्थानावर पहिल्यांदाच तिरंगा फडकला. हा लढा यशस्वी करण्यामागे मराठवाड्यातील जनतेचा खारीचा वाटा होता. यामुळेच 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करून जरूर कळवा. या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय भारत.